आता आम्ही इतके जे मुंबईतले ज्यांना या विषयातली पूर्ण माहिती आहे अशी तज्ञ मंडळी आम्ही जे बसलो तर ते आमच्या चर्चेतून निघालेले काही गैरसमज म्हणजे हे का होत आहे असं तर लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरले जातात किंवा पसरवले जातात तर ते गैरसमज कोणते आहेत ते गैरसमजाचा पाढा मी थोडक्यात आपल्यासमोर मांडणार गैरसमज नंबर एक म्हणजे माणूस क्वालिफाईड असेल ग्रॅज्युएट असेल डॉक्टर असेल वकील असेल शंभर लोकांना विचारलं गेलं की बिल्डिंग कोण बांधतो तर पैकी 90 ते 95 लोक म्हणतात बिल्डर उत्तर चूक कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही रहेजा बांधत नाही रिजवी बांधत नाही हिरानंदानी बांधत नाही बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर या दोघांच्या कामामध्ये जमीन आसमानाचा अंतर असतो मी कधीही सांगतो की हलवाई आणि हजामाच्या कामामध्ये जितकं अंतर असतं तसं बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या कामामध्ये अंतर असतं निराजन निरानंदानी निरानंदानी कन्स्ट्रक्शनचे जे मालक आहेत माझे मित्र आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत उत्तम पैकी अकाउंटन्सी करू शकतील लिनियर कोएफिशियंट ऑफ स्टील ऍज अपोज टू क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट यावर मी जर त्यांना प्रश्न विचारले तर एकाही प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकत नाही कारण त्यांच्या बांधकाम ही म्हणून ते करतच नाही ते फक्त कॅल्क्युलेशन करून आपल्या कॉन्ट्रॅक्टरला काम देत असतात काही बिल्डर कडे एक कॉन्ट्रॅक्टर असतो काही कडे दोन असतात काही कडे चार असतात काही कडे अनेक असतात त्यापैकी ज्या कॉन्ट्रॅक्टर कडून त्यांना योग्य वाटेल त्यांच्याकडून ते काम करू शकतात काही बिल्डर एका कॉन्ट्रॅक्टरला न देताना सब कॉन्ट्रॅक्टरला देत असतात फाउंडेशनला वेगळे कॉलम बीमला वेगळे फ्लोर फिटिंगला वेगळे खिडक्या बसवण्यासाठी वेगळे टाईल बसवण्यासाठी वेगळे इलेक्ट्रिफिकेशनला वेगळे प्लम्बिंगला वेगळे असे विविध लोकांना ही कामं देत असतात पण काही एखाद्याला देत असतात काही दोघांनी करतात पण काम मात्र बिल्डर करत नसतात बिल्डर हे धंदा करत असतात पैसे कमवत असतात म्हणजे माझा परिचय करून देताना ज्या कंपन्यांची नावं त्यांनी वाचली ती जर आपण नीट लक्षात घेतली असती तर आपल्या लक्षात राहील की मुंबईतले जे 5 महत्वाचे देशातले 5 मोठ्यात मोठ्या बिल्डरांपैकी 2 मोठ्या बिल्डरकडे मी नोकरी केली आहे हे मोठ्या पदावर नोकरीच सीईओ झाला तरी नोकरीच चीफ ऍडवायझर झाला तरी नोकरी पण नोकरीच आणि एका कंपनीत 4 वर्ष एका कंपनीत 5 वर्ष अशी नोकरी केली आणि हे देशामध्ये उत्तमात उत्तम मानले जातात असे आहेत आणि त्यांनी माझी खूप चांगली काळजी घेतली 7 आकड्यांचा पगार घेतली नाही का त्यामुळे मला त्यांच्याविषयी काही वेगळं बोलायचं नाहीये पण हे सांगण्यामागे हेतू इतकाच की बिल्डर काय करतात हे मला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही मी अनुभवातून शिकलेलो आहे बिल्डर बरोबर काम करताना ज्यांच्या विषयी लोक क्षमता घेतात अशा बिल्डरकडे काम करताना ते काय करतात आता ज्यांच्याकडे मी 4 वर्ष किंवा 5 वर्ष पगार घेतला त्यांच्याविषयी मी कधी काही बोलणार नाही कारण ज्याच्याकडे आपण काम केलं त्याच्याविषयी बोलण्याची माझी पद्धत नाही पण जे मी समजलो किंवा शिकलो त्यातून इतरांचं नुकसान होऊ नये म्हणून मी लोकांना जाऊन सांगतो त्यामुळे बिल्डर हे स्वतः बिल्डिंग बांधत नाही
म्हणजे कोणाच्या डोक्यात तरी समज असेल बिल्डर बिल्डिंग बांधतात तर बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. दुसरा गैरसमज असा आहे बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढून पुनर्विकासाचे प्रोजेक्ट करतात. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे काढून मी बिल्डरकडे नोकरी करत असल्यामुळे अधिकार वाढत नसतात प्रोजेक्ट करत नाही. प्रत्येक प्रोजेक्टला बिल्डर एक नवीन कंपनी काढत असतो ज्याला एसपीव्ही असं म्हणतात म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल काढतो बिल्डरच पण ती कंपनी वेगळी. त्यातून बिल्डरच्या एखाद्या कंपनीतले 1,00,000 रुपये काढले तर ती चालत बाकीचं बिल्डर कॅपिटल जे असतं ते संस्था करू शकत आणि त्या कंपनीकडून ती कंपनी बाजारातून कर्ज उचलते कर्जावर प्रोजेक्ट चालतो बिल्डराच्या स्वतःच्या पैशावर प्रोजेक्ट कधी चालत नाही. त्यामुळे बिल्डरकडे भरपूर पैसा आहे तो प्रोजेक्ट करतो आणि तो करू शकतो असं जे लोकांना वाटतं ते चुकीचं आहे. त्याच्यात बिल्डरकडे ज्यांनी अकाउंटन्सी केलेली आहे किंवा जे सीएचं काम करतात त्यांना ऑडिटिंग माहिती आहे त्यांना एसपीव्ही काय असतं हे माहिती आहे. त्यामुळे बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढत मग बिल्डरला पैसे कोणाकडून मिळतात तर विविध पातळीवर त्यांना पैसे उचलण्याची क्षमता असते. एच एन आय म्हणजे हाय नेटवर्क युजर त्याच्या आणखी कॅटेगरी असते अल्ट्रा एच एन आय म्हणजे हाय नेटवर्क युजर्स मध्ये अधिक हाय नेटवर्क असणाऱ्या लोकांना अल्ट्रा एच एन आय म्हटलं. आपण अगदी सामान्य माणसाच्या शब्दात मनी लेंडर किंवा मारवाडी असे असे विषय असतात. आता मारवाडी म्हणू नये पण थोडक्यात बाजारात पैसे लावणारे म्हणतो तो तो एक प्रकार इन्व्हेस्टर हा त्याला एक म्हणजे गुलामा लावलेलं नाव आहे पण शेवटी पैसे टाकणारे ही म्हणतो. दुसरं व्हेंचर कॅपिटल फंड माझी ओळख एकांना त्यांनी एका व्हेंचर कॅपिटल फंडचं नावही सांगितलं अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर व्हेंचर कॅपिटल फंड मध्ये ही नोकरी केली 5 वर्ष त्यांनी सांगितलं ते सत्य. ही या देशातली बिल्डरांना पैसे देणारी सगळ्यात मोठी व्हेंचर कॅपिटल कंपनी आजपर्यंत राहिली आहे. त्याच्या इतकी मोठी म्हणजे त्याच्या निम्म्यानं पैसे देणारी सुद्धा कंपनी अजूनपर्यंत उभी राहिली नाही. 15,000 कोटी बिल्डरांना भारतीय इन्व्हेस्टर्स कडून पैसे घेऊन ते वाटण्यात आले आणि 15,000 कोटी परदेशातून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर्फे डॉलर्स मध्ये घेतले गेले असे 30,000 कोटीची ही कंपनी होती. त्याचा त्याचा अनुभव आहे मला म्हणजे बिल्डरांचे इंटरव्ह्यू घ्यायचे त्यांचे बॅलन्स शीट्स पाहिजे त्यांनी मागितलेले पैसे योग्य मागतायत की नाही त्याच्यात फ्रॉड आहे की नाही हे चेक करायचं आणि मग त्यांनी मागितलेल्यापैकी किती पैसे द्यावेत आणि ते कोणत्या टर्म्सवर द्यायचे हे ठरवण्याचा निर्णय ही करणारी 2-3 मंडळी होती या याच्यात मी चीफ ऍडवायझर म्हणून काम करत होतो आणि या सर्व बिल्डरांचे इंटरव्ह्यू सर्वच म्हणजे 30,000 कोटी ज्या बिल्डरांना वाटले देशभरात तर त्या जवळपास सगळ्याच बिल्डरांचे इंटरव्ह्यू मी घेतलेले आहेत आणि त्यांच्या बॅलन्स शीट्स पाहिलेले आहेत. या त्यांच्या बॅलन्स शीटच्या गोष्टी सामान्यांना पाहायला मिळत नाही त्या माहिती आहेत त्यामुळे मी हे अधिकार वाटत असतो. तर व्हेंचर कॅपिटल फंड त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड ही 2 प्रकारचे असतात. एक नॉन बँकिंग व्हेंचर कॅपिटल फंड
pure builder funding venture capital fund आणि banking venture capital fund म्हणजे HDFC venture capital fund, ICICI venture capital fund, State Bank of India venture capital यांचे निकष वेगळे असतात आणि नॉन बँकिंग व्हेंचर कॅपिटल पण दोन्ही बिल्डर्सना दोघेही व्हेंचर कॅपिटल फंड पैसे देतात. आणखी कोण देतात? NBFC नॉन बँकिंग फायनान्स ऑर्गनायझेशन म्हणजे इंडिया बुल्स, इंडिया इन्फोलाइन अशा ज्या कंपन्या असतात त्यांना बँकेचं स्टेटस नसतं पण नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणून रिझर्व्ह बँकेने त्यांना परवानगी दिलेली असते तर त्या या संस्थांना या बिल्डरांना पैसे देऊ शकतात. आणखी कुठून पैसे येतात? तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे परदेशात जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत इन्शुरन्स कंपनी, पेन्शन फंड, लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये यांच्याकडून आपल्या प्रोजेक्ट मध्ये पैसे येऊ शकतात, ते बिल्डरांकडे पैसे देऊ शकतात. आणखी कोणत्या कंपनी? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI. पूर्वी FDI ही केवळ मोठ्या प्रोजेक्टला मनमोहन सिंगांच्या काळात त्याला परवानगी होती. आता 10 भाडेकरूंच 10 मेंबरची जरी सोसायटी असेल आणि 500 मीटर जरी जमीन असेल तर त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परमिसिबल आहे. म्हणजे आपल्यापैकी कोणाची मुलं जर फायनान्स मध्ये असतील आणि परदेशात असतील तर ते स्वतःच्या नावावर डॉलर मध्ये कर्ज घेऊ शकतात, ते कर्ज आपल्याला देऊ शकतात 1%, 1.5%, 2% आणि ते आपल्या बिल्डिंगीत लावल्यानंतर त्याची जी वाढ होईल ती वाढ झाल्यानंतर ते पैसे परत डॉलर मध्ये त्यांना देऊ शकतो. याच्याकरता रिझर्व्ह बँकेची परवानगी देखील घेण्याची गरज नाही. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कंप्लायंट आहे आपला प्रोजेक्ट आणि कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये कितीही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची गुंतवणूक होऊ शकते. तर हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट माझ्या मुंबईतल्या 4 प्रोजेक्ट मध्ये ज्या लोकांची मुलं परदेशात आहे अशांनीच तो प्रोजेक्ट फंड केलेला आहे. स्थानिक एकाही वित्तीय संस्थांकडून आम्ही पैसे घेतलेले आणि त्यांना त्या फंडची रक्कम परतही मिळाली आहे व त्याच्यात त्यांना नफा मिळाला. म्हणजे एक आणि इतकं करूनही इथल्या बँका ज्या दरानं व्याजदरानं कर्ज देतात त्याच्यापेक्षा कमी व्याजदरानं संस्थेला कर्ज मिळतात. त्याच्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही बऱ्यापैकी एक स्कीम. त्यानंतर IPO प्रत्येक बिल्डर बाजारात स्टॉक एक्सचेंज मध्ये नाव रजिस्टर करून IPO करतो आणि आपण वेळेसारखे त्याच्या IPO मध्ये शेअर बिल्डर म्हणून पैसे गुंतवतो. आपल्या हे लक्षात येत नाही की हे पैसे आपण जे गुंतवतो त्याच्यावर आपल्याला एक पैसा व्याज मिळत नाही. कधीतरी 4-5 वर्षांनी एखादा बोनस तो जाहीर करेल किंवा बोनस शेअर जाहीर करेल त्याला व्याजाशिवाय लोकांचे पैसे वापरायला प्रेशर हा एक प्रकार. तर अशा अनेक प्रकारे बिल्डर पैसे उभे करतो आणि या पैशातून आपली योजना राबवली जाते. आपला समज असा असेल की तो स्वतःच्या खिशातून पैसे काढतो तर तो स्वतःच्या खिशातून पैसे काढत नाही. बिल्डर ज्यांना ज्या बिल्डर ज्यांच्याकडून पैसे बिल्डर घेतो त्या सर्व लोकांकडून पैसे गृहनिर्माण संस्था ही घेऊ शकते. फक्त ओढ्याला आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे बिल्डर इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी तारण ठेवून घेतो. आपल्याला कोणाही करून इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी न देता आमच्या गृहनिर्माण संस्थांना मुंबईमध्ये या सर्व म्हणजे FDI HNI पासून ते IPO पर्यंत सगळ्यांकडून पैसे आपल्या संस्थांना मिळू शकतात. ते बिल्डर आणि आपण त्याच्यामध्ये काही वेगळे नाही. आता तिसरा गैरसमज असा की बिल्डर सर्व गोष्टीची परवानगी पटकन घेऊन घेतो आणि बिल्डर जातो आणि परवानगी घेतो. माझा आता कल्याणचा माझा अनुभव नाही पण मुंबईत असा अनुभव आहे कोणताच बिल्डर
स्वतः परवानग्या घ्यायला जात नाही. कारण बिल्डर तिथे संस्थांकडे परवानगी घ्यायला गेला की परवानगी देणाऱ्याचं तोंड इतकं मोठं होतं की बिल्डरला पूर्ण प्रोजेक्ट बंद करायला लागेल. त्यामुळे बिल्डर लायझॉन नावाचा कोण असतो त्याला सांगतो की इतके पैसे घे आणि या परवानग्या देऊन घे. त्यामुळे मधला माणूस ठेवलेला असतो आणि तो परवानग्या देऊन घेतो. त्याला बिल्डरला स्वतः परवानग्या घ्यायला लागत नाही. त्यामुळे बिल्डर परवानगी आणतो आणि लगेच आणतो हा अनुभव चुकीचा आहे. आम्ही मुंबईमध्ये आतापर्यंत 70 आयओडीज मिळवलेले आहेत, परवानग्या पूर्ण घेतलेल्या आहेत. एकाही ठिकाणी बिल्डरला लागेल इतका वेळ आम्हाला लागलेला नाही, कमी लागलेला आहे. म्हणजे आम्हाला म्हणजे स्वयंविकास करणार आहे सोसायटी. तर बिल्डर परवानग्या पटकन घेऊन येतो आणि स्वतः जाऊन घेतो हा सगळं चुकीचा आहे. बिल्डरकडे जो लायझॉन करणारा माणूस असतो तो आपलंही लायझॉन करू शकतो. बिल्डरकडे जो पीएमसी परवानग्या घेऊन येतो तो पीएमसी आपल्याकडेही असू शकतो. त्यामुळे आपल्याला परवानगी घेण्याचं आपण आणि बिल्डर ऍट पार आहोत. त्याच्यात त्याला ऍडव्हान्टेज आणि आपल्याला डिसएडव्हान्टेज असं काही असत नाही.